नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे तब्बल 1,60,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय. मोठ्या प्रमाणात शेतजमिनी खरडून गेल्या. आधी पावसानं दडी मारल्यानं पेरणी वाया गेली. मग दुबार पेरणी करावी लागली. पण 9 जुलैनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली आणि 3 वेळा पावसानं जोरदार तडाखा दिला. आता 80 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात. पाऊस काही थांबत नाही, दररोज पाऊस चालू आहे थोडा थोडा. त्याच्यामुळं पूर्ण पिकं पिवळी पडलीत. आता पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. ओला सरकारनं एक नाही एवढंच करावं की आमच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आम्हाला आर्थिक मदत द्यावी. गोदावरी, आसना, पेनगंगा अतिभरून चालल्यात आणि शेतामध्ये असं टोंगळ्या इतकं पाणी आहे. गेल्या 20 दिवसापासून सरकारनं या नांदेड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये टोटल